नमस्कार, 10वी इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, योगी सर्वकाळ सुखदाता हा अभंग आपण घेतोय संत एकनाथ महाराजांचा. या आधीच्या काव्यपंक्तींमध्ये सरळ अर्थ सांगितले, आता पुढचा जो काव्यपंक्ती आहे, मेघ मुखे अधप पतन उदकाचे देखोनी जाण अधप्पाते निवती जन अन्नदान सकळ आसी. आता सुरुवात करूया आपण की योगी सर्व काळ सुखदाता संत एकनाथ महाराजांचे. भागवत संप्रदायातील थोर संत कवी संत एकनाथ महाराजांनी योगी सर्व काळ सुखदाता या अभंगात योगी पुरुष हा पाण्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून सांगितलेले आहे किंवा स्पष्ट केले आहे. दृष्टांत म्हणजे उदाहरणं, फॉर एक्झाम्पल, दाखले लिहिलं साधा सरळ, यातमध्ये तरी स्पेलिंग मिस्टेक होऊ शकतं किंवा उ दा पॉइंट द्यायचा तसं लिहिलं तरी चालणार आहे. तर संत एकनाथ महाराजी जो है इनोका इन्हें योगी सर्व काळ सुखदाता या अभंग की रचना की हुई है. भागवत संप्रदाय के थोर संत कवि हैं. योगी सर्व काळ सुखदाता इस अभंग में योगी पुरुष और पानी से भी योगी पुरुष कितना श्रेष्ठ है ये हर तरह के एग्जाम्पल्स देके कवि ने एक्सप्लेन किया हुआ है, स्पष्ट किया है. काव्य पंक्ति व अर्थ. मेघ मुखे अधप पतन उदकाचे देखो नी जाण अधपाते निवती जन अन्नदान सकळासी. मेघमुखे, मेघ याने ढगा, पावसाचे काळे ढग जमा झाले की ते जमिनीवर पडतं, तेव्हा मातीवर पडलेल्या पाण्यामुळे अन्नधान्य पिकते, अनाज हमे मिलता है. मेघमुखातून म्हणजे ढगातून पडणारे पाणी पाहून निवती जन अन्नदान सकळांसी. आपण बघितलं आता की एव्हरी इयर जेव्हा पाऊस येतो मेघमुखातून येतो तो जमिनीवर, तेव्हा नद्या नाले डॅम सगळं भरून जातं, घरांमध्ये पाणी शिरतं. मग काय होतं, समाधान पावतं का आपल्याला? आपण म्हणतो बस रे बाबा आता नको येऊ, कारण इतका ओव्हरफ्लो होतो, इतका ओव्हरफ्लो होतो की तो आपल्याला नकोसा वाटतो. पण जेव्हा धरणं म्हणजे डॅम यामध्ये कमी पाणी आहे, काय आहे असं ऐकल्यावर मनाची असं वाटतं, टेन्शन येतं आपल्याला की अरे आता पाणी. पण आता आपण बघतोय की इतना सारा पाणी आया है, इतना सारा बारिश आई हुई है की ऐसा लगता है की नहीं बाबा अभी एक महिना तो भी बारिश नहीं चाहिए, है ना. तो यहाँ पे जो दिया है वो वैसे नहीं है, यहाँ पे पाणी की महत्ता इम्पॉर्टन्स बताया है. मेघमुखे अधपतन उदकाचे देखोनी जाण, पावसाचे काळढग जमा झाले आणि पाणी काले जो बादल होते हैं वो जब नीचे आते हैं जमीन पे आते हैं ते जमिनीवर पडते, तेव्हा मातीवर पडलेल्या पाणी आणि जब मिट्टी में मिक्स हो जाता है तो अनाज उगता है, पाण्यामुळे अन्नधान्य पिकते. मेघमुखातून म्हणजे ढगातून पडणारे पाणी पाहून जन म्हणजेच लोक समाधानाने तृप्त होतं, अन्नदान मिळतं आपल्याला, अन्नधान्य पिकले जातं, अनाज मिळत आहे, पाणी मिळत आहे. ओ पाणी से हम लोग एकदम रिच हो जाते की देखो कितना सब पूरा भर भर के हमें मिला हुआ है. मगर एने ज़्यादा भी मिल गया तो क्या होता है, आनंद मिलता है क्या? नहीं. हम बोलते हैं कि नहीं रुक जा जरा, क्योंकि जो हमारे किसान लोग हैं उन्हें भी तो खेत में कुछ बीज है वो भी डालने पड़ते हैं. मगर बारिश रही तो समाधान मिलता है, ज़्यादा ज़्यादा बारिश रही तो नहीं असमाधान मिलता है. यानी इतना ही चाहिए कि जिसे समाधान पा सके. और जिस तरह बारिश का पानी जमीन पे आता है और सीड्स पूरे उग जाते हैं, अन्न यानी अनाज हमें मिलता है, तो हर एक आदमी को,
हर एक पर्सन को बहुत ही आनंद मिलता है, ये इस पंक्ति में बताया हुआ है। सो प्रॉब्लम आया तो कॉल करो, और उसके साथ साथ सब्सक्राइब जरूर करो और लाइक भी करो।